आणि या बुलेटिनची सुरुवात करूयात एका धक्कादायक आणि मोठ्या बातमीनं. सोमवारचा कालचा दिवस हा मुंबईकरांसाठी काळा दिवस ठरला अक्षरशः, कारण मुंबईमध्ये अचानक आलेल्या मुसळधार पाऊस आणि ताशी 60 किलोमीटर वाहणाऱ्या वादळी वाऱ्यामुळे घाटकोपरच्या पेट्रोल पंपावरील होर्डिंग कोसळलं आणि हे होर्डिंग कोसळल्यानंतर त्याखाली अनेक गाड्या आणि लोक दबली गेली. या दुर्घटनेमध्ये तब्बल 14 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. मुंबईतील होर्डिंग 40x40 या साईजचं असतं, मात्र कोसळलेलं होर्डिंग हे 120x120 असल्यामुळे ही दुर्घटना घडली. घटनेनंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घटनास्थळाची पाहणी करून पालिकेला तत्काळ मुंबईतील सर्व होर्डिंगचे ऑडिट करण्याचे आदेश दिलेत आणि हे होर्डिंग अनधिकृत असून यापूर्वीच महापालिकेनं या संदर्भात नोटीस बजावली असल्याचं समोर आलंय. पेट्रोल पंप मालक भावेश भिडे आणि जाहिरात कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अभी मैक्सिमम कैजुअलिटी सब निकल चुका है. एक लाल कलर की कार है जिसमें मालूम नहीं हो रहा, चपक गई है, बट अभी तक उसमें कैजुअलिटी है या नहीं है मालूम नहीं है. लास्ट कैजुअलिटी हमने 6 बजे के आसपास में निकाला है. अभी तो एक भी नहीं फिलहाल के लिए लग रहा है, बट एक लाल कार में है जिसमें हमें ये है. रेस्क्यू किया गया? रेस्क्यू अराउंड 80 के आसपास में लोगों को किया है, 60 to 80 के बीच में, और जिसमें से 57 लोगों को सुबह ही कर लिया था, शाम में 6 बजे के आसपास में, और 12 डेथ डिक्लेयर हुआ है जी. लास्ट का 13वां जो था वो रात में निकला. होर्डिंग आहे, ज्या होर्डिंगच्या बद्दल देखील चौकशी करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत आणि महापालिका आयुक्तांना सांगितलेलं आहे की जेवढे मुंबईतले होर्डिंग आहेत या सर्व होर्डिंगचं स्पेशल ऑडिट करा, स्ट्रक्चरल ऑडिट करा, आणि जे विदाऊट परमिशन विदाऊट लायसन्स आहेत हे सर्व कापून टाका, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. सरकारकडून काही मदत जखमींना जाहीर केली? जखमींचा सर्व उपचाराचा खर्च सरकार करेल आणि जे मृत्युमुखी पडलेत त्यांच्या परिवारांना देखील मुख्यमंत्री सहायता निधीतून आपण तात्काळ 5 लाख रुपये देण्याचा देखील निर्णय घेतला. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आम्ही या संदर्भात एक उच्चस्तरीय चौकशी देखील सांगितलेली आहे, ती अनाऊन्स केलेली आहे. अतिशय गांभीर्याने कोणी परमिशन्स दिल्या, त्या योग्य होत्या का, परमिशन्स घेतल्या होत्या का, एवढं मोठं होर्डिंग लावताना ज्यावेळेस अशा प्रकारची अनप्रेसिडेंटेड विंड येईल किंवा मोठ्या प्रमाणात वारा येईल त्याचा स्टडी केला होता का, अशा या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आता या ठिकाणी करावा लागेल. मला अशी देखील माहिती आहे की काही नोटिसेस देखील त्याला सर्व झाल्या होत्या, मग त्याच्यावर का कारवाई झाली नाही या सगळ्या गोष्टी आता या ठिकाणी पाहण्यात येतील आणि या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून आवश्यकता असेल तर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा देखील या संदर्भात दाखल केला जाईल. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मुंबईमध्ये जेवढे मोठे होर्डिंग्स आहेत त्याचं इमिजिएट ऑडिट करण्याचे देखील त्या ठिकाणी आदेश दिलेले आहेत, कारण आत्ताच्या परिस्थितीमध्ये आपण पाहतोय की बेमोसमी वारे हे खूप मोठ्या प्रमाणात येत आहेत. अशा प्रकारचे वारे या दिवसांमध्ये कधी येत नव्हते, पण हे क्लायमेट चेंजमुळे आपल्याला ते वारे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत. अजूनही काही अलर्ट्स आपल्याकडे वाऱ्यांच्या संदर्भात येत आहेत आणि म्हणून अशी दुर्घटना दुसरीकडे कुठे होऊ नये या दृष्टीनं तात्काळ हे ऑडिट करायला सांगितलेलं आहे. त्या टीम्स देखील BMC लगेच डेप्युट करते, उद्यापासून ऑडिट सुरू करून विशेषतः पहिल्या टप्प्यामध्ये जेवढे लार्ज साईज होर्डिंग्स आहेत त्या होर्डिंग्सचं ऑडिट त्या ठिकाणी केलं जाईल. तर काल संध्याकाळी घडलेली ही सगळी घटना आहे आणि याच संदर्भातली आपण माहिती आता घेऊयात. राजावाडी रुग्णालयाच्या बाहेरून आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत. सुस्मिता, आत्तापर्यंतची सगळी मृत्यू झालेल्यांची किंवा जखमी झालेल्यांची आकडेवारी आत्तापर्यंतची काय आहे आणि कालपासूनचा काय सगळा घटनाक्रम आपल्या प्रेक्षकांना सांगाल? आतापर्यंत 14 मृत्युमुखींचा आकडा हा समोर आलेला आहे. काही कुटुंबियांचे नातेवाईक आपल्यासोबत आहेत ज्यांचे कुटुंबीय या दुर्घटनेमध्ये त्यांनी गमावलेले आहेत. खरं तर त्यांचं दुःख फार मोठं आहे. राजावाडी रुग्णालयामध्ये आता सुद्धा आपण जर बघितलं तर अनेक रुग्ण उपचार घेत आहेत. तुमचे नेमके नातेवाईक कोण होते आणि किती मोठा धक्का आहे? रिलेटिव की इस दुर्घटना में मृत्यु हुई है. सचिन यादव जो कि पेट्रोल पंप के ऊपर काम करते थे, होर्डिंग उनके ऊपर आके गिरा और उनकी डेथ हो गई. अभी बॉडी यहीं पे है, हम लोगों को बॉडी नहीं मिला है, पोस्टमार्टम होना है, उसके बाद बॉडी मिलेगी. ये हमारे परिवार के लिए बहुत ही दुख की घड़ी है.
उनके परिवार में कौन है और कितना बड़ा नुकसान है, और इस तरीके से कई लोगों की जाने जा रही है बहुत ज्यादा तरीके से इसमें नजरअंदाज भी की गई, कहीं पे इलीगल तरीके से ये होर्डिंग्स खड़े किए जा रहे हैं और वो कई सारे लोगों के जान पे आ रहे हैं। जी, मेरा सरकार से यही दरख्वास्त है कि इस तरह के होर्डिंग के ऊपर बैन करना चाहिए। इस तरह की होर्डिंग से लोगों की जान जा रही है और इसके ऊपर सरकार को जरूर ध्यान देना चाहिए, लोगों की जान माल की रक्षा करनी चाहिए। अगदी आपण सकाळपासून बघितलं तर अनेक कुटुंबीय हे इथे या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहेत, आणखीनही काही कुटुंबीय आहेत, परंतु प्रत्येकाचीच बोलण्याची स्थिती नाहीये, कारण या दुर्घटनेमुळे मुंबईला हादरून टाकलेलं आहे, मुंबईतील होर्डिंगचा प्रश्न समोर आलेला आहे, त्याचप्रमाणे यांच्या कुटुंबियातील सदस्य त्यांनी गमावलेला आहे। दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे आता मुंबईतील सर्वच होर्डिंगचं ऑडिट करण्याचे आदेश सरकारनं दिलेले आहेत। या संपूर्ण घटनेमध्ये काल ज्या पद्धतीनं सर्व किरकोळ जखमी या ठिकाणी आलेले होते, त्यातील 31 किरकोळ जखमींना रुग्णालयातनं डिस्चार्ज मिळालेला आहे। राजावाडी रुग्णालयाच्या नजीकच्या परिसरामध्ये असणाऱ्या इतर पेरिफेरी हॉस्पिटल्समध्ये सुद्धा सध्या काही लोक उपचार घेत आहेत। घटनास्थळी जर आपण बघितलं तर अजूनही मदत कार्य सुरू आहे, एक एक करत अॅम्ब्युलन्स या ठिकाणी येत आहेत आणि ज्या पद्धतीची दुखापत झालेली असेल त्या पद्धतीचा उपचार सध्या दिले जात आहेत। या सर्व कुटुंबियांना, ज्यांचे कुटुंबीय या दुर्घटनेमध्ये मृत्यूमुखी पडलेले आहेत, त्या कुटुंबियांना सरकारनं मदत केलेली आहे, परंतु या संपूर्ण प्रकरणामुळे मुंबईमध्ये मुंबईकरांचं जीवन किती धोकादायक झालंय हा प्रश्न निर्माण झाला आणि त्यामुळेच या सर्व होर्डिंगचं ऑडिट होणार असल्याची माहिती आपल्याला मिळते आहे। सुस्मिता, अगदी बरोबर आहे, ही घटनास्थळावरची दृश्य आहेत आणि तिथे अजूनही मदत कार्य सुरू आहे। गाड्यांचा कसा चेंदा मेंदा झालाय, हे होर्डिंग 120x120 हे होर्डिंग या सगळ्या गाड्यांवरती आणि लोकांवरती कोसळल्यानंतर गाड्यांचा अक्षरशः चेंदामेंदा झालाय, त्याची ही दृश्य आहेत। या ठिकाणी एक पेट्रोल पंप होता आणि याच पेट्रोल पंपावरती हे महाकाय असं होर्डिंग कालच्या वादळी वाऱ्यामध्ये कोसळलं आणि त्यानंतर 14 जणांचा आतापर्यंत या दुर्घटनेमध्ये मृत्यू झालाय, अजूनही रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। तर घाटकोपरच्या या होर्डिंग अपघात प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट समोर आली आहे, ती म्हणजे हे होर्डिंग अनधिकृत असून यापूर्वीच महानगरपालिकेने या संदर्भात नोटीस बजावलेली होती। या नोटीसची 10 दिवसात होर्डिंग हटवण्याचे आदेश महापालिका प्रशासनानं दिले होते आणि त्यासाठी 6 कोटींचा दंड देखील ठोठावण्यात आला होता। पालिकेनं या होर्डिंग संदर्भात नोटीस देखील पाठवलेली होती आणि पुढच्या 10 दिवसात हे होर्डिंग हटवलं गेलं पाहिजे अशा संदर्भातली पालिकेची नोटीस होती। 120x120 फूट इतक्या आकाराचं हे होर्डिंग होतं महाकाय, मात्र इतक्या मोठ्या आकाराचं होर्डिंग लावण्याला मुंबईमध्ये परवानगी नाही, तरी सुद्धा हे होर्डिंग तिथे उभं होतं आणि यावरून हे कळतंय की हे अनधिकृत होर्डिंग होतं आणि मुंबई महानगरपालिकेनं तशी नोटीस देखील बजावलेली होती आणि 6 कोटींचा दंड देखील ठोठावलेला होता, मात्र तरी देखील ते होर्डिंग काही हटवण्यात आलं नव्हतं। शेवटी काळ बनून हे होर्डिंग या तिथं उपस्थित असलेल्या पेट्रोल पंपावरच्या लोकांवरती कोसळलं आणि 14 जणांचा यामध्ये जीव गेलाय। तर यापूर्वीच हे होर्डिंग हटवण्याचे आदेश देण्यात आलेले होते, ही यातली मोठी अपडेट आहे। आणि या होर्डिंगची साईज जर बघितली तर 120x120 स्क्वेअर फुटांचं हे होर्डिंग होतं आणि अतिशय महाकाय हे होर्डिंग एका CCTV फुटेजमध्ये आपल्याला कोसळतानाची देखील दृश्य आपण पाहिलेली आहेत। हाच तो पेट्रोल पंप आहे ज्याच्यावरती 120x120 स्क्वेअर फुटांचं हे जबरदस्त मोठं असं होर्डिंग कोसळलं, ज्याला मुंबईमध्ये परवानगी नाही, त्यामुळे हे अनधिकृत होर्डिंग आहे हे यावरून स्पष्ट झालंय। मात्र यामध्ये नाहक 14 जणांना आपला जीव गमवावा लागलाय। काल मुंबईमध्ये संध्याकाळच्या सुमारास वादळी वारा आणि पाऊस कोसळत होता आणि याच सगळ्या वातावरणामध्ये हे होर्डिंग देखील कोसळलं। तर हे होर्डिंग कोसळण्याच्या या घटनेवरून आता आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। या होर्डिंगबाबत जून 2023 मध्येच पालिका अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करण्यात आला होता, मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप मनसेच्या नेत्यांनी केलाय। तर मुंबईतील सर्व होर्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट करावं अशी मागणी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे। अनधिकृत आहे,
याच्याकरता मनसे गेले सातत्याने 1-1.5 वर्ष आवाज उठवत आहे, परंतु त्याच्यावर कुठलंही शासन महानगरपालिका लक्ष देत नव्हतं. मुळात ही परवानगीच चुकीच्या दिलेल्या आहेत. या पेट्रोल पंपला आणि या होर्डिंगला, अशा पद्धतीच्या होर्डिंगला परवानग्या चुकीच्या दाखवल्या गेलेल्या आहेत आणि म्हणून आज हे असे ॲक्सिडेंट व्हायला सुरुवात झाली आहे. महापालिकेने नीट निश्चितपणे याचा पूर्ण छाननी करावी की हे कशा पद्धतीचे बांधले. मी आज पत्र आता कमिशनर यांना सांगितलं आहे की ताबडतोब सगळ्या होल्डिंग ते स्पेशल ऑडिट करावं, स्ट्रक्चरल ताकद, इंजिनिअरिंग स्ट्रेंथ पण त्यांचा ऑडिट व्हायला हवं आणि बेकायदेशीर होल्डिंगच्या विरोधात एक ताबडतोब मोहीम सुरू केली पाहिजे. भावेश बिंडेना ताबडतोब गिरफ्तार अटक केली पाहिजे. काही लोक दबले आहेत, ते गंभीर आहेत, त्यांची कमी काळजी घेण्याचा प्रयत्न करतो. तर याच घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेदरम्यान राजकीय कलगीतुरा सुद्धा रंगला. महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील हे घटनास्थळी दाखल झाले होते आणि तितक्यात महायुतीचे उमेदवार मिहीर कोटेचा देखील तिथे पोहोचले आमदार पराग शहा यांच्यासोबत. परंतु संजय दिना पाटील यांनी पराग शहा आणि मिहीर कोटेचा यांना घटनास्थळावरती जाण्यापासून रोखलं. घटनास्थळावर शो शायनिंग करण्यासाठी जाऊ नका असं संजय दिना पाटील म्हणाले. तर पराग शहा आणि संजय पाटील यांच्यामध्ये काही काळ शाब्दिक चकमक उडालेली दिसून आलं. तर आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी काल मुंबईमध्ये अवकाळी पावसानं धडक दिल्यामुळे चाकरमान्यांची त्रेधा तिरपीट उडाली. तर घाटकोपरमधल्या एका पेट्रोल पंपावरील होर्डिंग कोसळल्यामुळे अनेक जण त्याखाली अडकले होते आणि या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 14 जणांचा बळी गेलाय. सोमवारी दुपारी मुंबईवर ढगांनी गर्दी केली आणि बघता बघता वातावरण एकदम बदलून गेलं. थोड्याच वेळात वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. यावेळी घाटकोपर परिसरात एका पेट्रोल पंपावर महाकाय होर्डिंग कोसळलं. ज्यावेळी घटना घडली त्यावेळेला पेट्रोल पंपावर वाहनधारकांची मोठी गर्दी होती. मी आज पत्र आता कमिशनर यांना सांगितलं आहे की ताबडतोब सगळ्या होर्डिंग ते स्पेशल ऑडिट करावं, स्ट्रक्चरल ताकद, इंजिनिअरिंग स्ट्रेंथ पण त्यांचा ऑडिट व्हायला हवं आणि बेकायदेशीर होर्डिंगच्या विरोधात एक ताबडतोब मोहीम सुरू केली पाहिजे. भावेश बिंडेना ताबडतोब गिरफ्तार अटक केली पाहिजे. काही लोक दबले आहेत, ते गंभीर आहेत, त्यांची कमी काळजी घेण्याचा प्रयत्न करतो. पावसाच्या दरम्यान ताशी 40-50 किलोमीटर वेगानं वारे मुंबईभर वाहत होते. पेट्रोल पंपाच्या शेजारी असलेलं होर्डिंग याच वाऱ्यांनी क्षणार्धात जमीनदोस्त झालं. या होर्डिंग खालती मोठ्या प्रमाणात लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. 1000 लिटर दिए जो हादसा होएगा, पब्लिक मरेगा, आज वही हुआ है, ये बीएमसी जवाबदार है इसमें. इकडे वडाळ्यात एका कार पार्किंग मध्ये बांधकाम कोसळलं. कांजूर मार्गच्या इंदिरानगर भागात असलेल्या इमारतीच्या छतावरचं शेडही उडून गेलं. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अवकाळी पावसाचा फटका मध्य आणि पश्चिम रेल्वेला सुद्धा बसला. या जबरदस्त पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली. लोकलप्रमाणेच काही काळासाठी मेट्रो सेवा सुद्धा विस्कळीत झाली होती. या जबरदस्त पावसामुळे चाकरमानी मुंबईकरांना पावसाळ्याच्या आधीच पावसाचा मोठा त्रास सहन करावा लागला.